नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. लोणार येथील वडगाव तेजन येथे स्वच्छ व सुंदर गावासाठी वडगाव तेजन येथील युवकांचा पुढाकार. लोणार येथील वडगाव तेजन येथे स्वच्छ व सुंदर गाव बनवण्यासाठी वडगाव तेजन येथील युवकांनी पुढाकार घेतला आहे. अधिकारी व पुढाऱ्यांनी गाव सुधारू शकते हे येथील युवकांनी दाखवून दिले. गावकऱ्यांच्या व युवकांच्या सहकार्याने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. यात स्वच्छ गाव सुंदर आरोग्य संपन्न प्रयत्न चालविले आहेत. याशिवाय गावातील चौकाचौकात फिरून या सर्व अवैध बाबीबद्दल सूचना देण्यात आल्या. गावातील अवैध कचरा उचलून गावाबाहेर नेऊन टाकला. यासाठी सरपंच वर्षाताई तेजनकर यांनी गावाचा कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या. तसेच प्रत्येक रविवारी गावातील कचरा बाहेर नेऊन टाकण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्थासुद्धा करून दिली. यापुढे हा उपक्रम चालू राहील असे युवकांनी सांगितले. मिशन अंतर्गत वडगाव तेजन येथे स्वच्छ गाव सुंदर गाव हा उपक्रम नवयुवक मंडळांनी राबवायचं ठरवलेलं आणि मागच्या रविवारपासून हा उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये राबवत आहोत. त्यामध्ये गावातील घाण कचरा, केर कचरा, प्लॅस्टिक पिशव्या असलेले उकिरड्यावरील घाण सर्व साफसफाई करून ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीत टाकून ती गावाच्या बाहेर नेऊन टाकण्यात आली. त्यामध्ये नवयुवक मंडळांनी खूप असा चांगला सहभाग दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा हा उपक्रम प्रत्येक रविवारी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी गावातील सर्व शिकलेल्या ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बीएससी अग्री झालेल्या मुलांनी, बीटेकच्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे. नवयुवकांना स्वच्छतेचे महत्व या ठिकाणी पटलेलं असल्यामुळे त्यांनी हा उपक्रम स्वतःहून स्वयंस्फूर्तीने येथे हा राबवलेला आहे. या उपक्रमासाठी सरपंच वर्षाताई तेजनकर, ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर, तलाठी भाकडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती लोणारचे सभापती शिव पाटील तेजनकर यांनी सुद्धा या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचा प्रतिसाद या उपक्रमासाठी आम्हाला लाभला आणि इथून समोर सुद्धा हा उपक्रम प्रत्येक रविवारी वडगाव तेजन येथे आम्ही नवयुवक मंडळी राबवणार आहोत. गावकऱ्यांच्या या पुढाकारामुळे गावातील वातावरणात बदल झाला आहे. युवकांचे स्वच्छ गाव सुंदर गाव उपक्रम हाती घेतलाय. सरपंच वर्षाताई तेजनकर, ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर पाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिव पाटील तेजनकर यांनी प्रतिसाद दिला. प्रतिनिधी लोणारहून प्रतिनिधी विशाल तेजनकर सह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.